ॉर्ड प्रभू नावाला गौरव असो की आज परत एकदा आपण देवाचं वचन ऐकणार आहोत सगळ्यांनी एकत्र बसा हा लक्षात ठेवा yes. प्रभू श तुमच्यावर खूप प्रेम करतो आपण देवाचं वचन शिकूया ऐकूया आणि जेवढं तुम्ही देवाचं वचन ऐकणार yes. प्रत्येक परिस्थितीमधून तुम्ही वर येणार कारण बायबल सांगतो देव शब्द पाठवतो आणि आरोग्य देतो yes. आज प्रभू तो शब्द तुझ्यासाठी पाठवेल आणि तुला सगळ्या परिस्थिती मधून बाहेर काढ लो काल आपण पाहिलं ते वचन आठवत बायबल सांगतो स्वतः संता एकशे एकोणतीस सॉरी एकशे एकवीस आणि सात वचन प्लीज वाचूया स्वतः सहिता एकशे एकवीस वाध्याय आणि सात वचन एव्हा सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील एव्हा सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील हा तो तुझ्या जीवाचे रक्षण करील काल आपण शिकलो जीवाचे रक्षण दोन गोष्टी आपण या आठवड्यात शिकूया सर्व वाईटापासून देव आपलं रक्षण करेल किती आज देवाचं प्रेम आपल्यावरती आहे कारण देवाला सर्व वाईटापासून आपलं रक्षण करणार तो देव आहे अमेन अमेन आज अनेक लोकांना कितीतरी त्रास आहेत लोक आम्हाला सांगतात की पास्टर आमच्या शेजारचे लोक आमचे नातेवाईक आमच्या जवळचे लोक पास्टर आम्हाला मारायला टपलेले आहेत पास्टर अनेक वाईट आमच्या विरुद्ध आहे आमच्या जीवाचं रक्षण करणारा या जगात कोणी नाही मी लोकांना नेहमी सांगतो सिस्टर ब्रदर तुम्ही आज लक्ष द्या तुमचा जीव तुमचं हृदय तुम्ही यश्वरती ठेवलेलं आहे का तुमचा विश्वास तुम्ही जिवंत देवावर ठेवलेला आहे का जर तुमचा विश्वास देवावरती आहे तर बायबल सांगतं ज्यांचं हृदय त्याच्यासाठी पूर्ण आहे लक्षात ठेवा ज्यांचं हृदय त्याच्यासाठी दोन इतिहास सोळा नऊ वाचूया दोन इतिहास सोळा अध्याय नव छंद प्लीज वाचूया कारण ज्यांचे हृदय त्याच्याकडे पूर्ण आहे बायबल सांगत की ज्यांचं हृदय परमेश्वरापुढे पूर्ण आहे त्यांचे पाठबळ करण्यासाठी त्यांचे पाठबळ करण्यासाठी आपले सामर्थ्य दाखवाय म्हणून म्हणजे तुमचे पाठबळ करण्यासाठी तुम्हाला वाचवण्यासाठी तुम्हाला संकटातून सोडवण्यासाठी तुमचे पाठबळ करण्यासाठी ज्यांचे हृदय देवासाठी आहे वाचूया आपले सामर्थ्य दाखवाय म्हणून परमेश्वराचे डोळे धावत फिरता देव आपले सामर्थ्य तुम्हाला वाचवण्यासाठी दाखवण्यासाठी देवाचे नेत्रे तेथून धावत फिरतात लक्षात ठेवा देवाची नजर तुमच्यावरती आहे लक्षात ठेवा तुम्ही विसरले गेलेले नाहीये लक्षात ठेवा जर तुम्ही जिवंत देव प्रभू विश्वास ठेवला आहे तर देव जो आहे रोज रात्र आणि दिवसा तुमचं रक्षण करायला सामर्थ्यवान आहे तुझ्या जीवाचं रक्षण करायला सर वाईटापासून तुला राखायला देव सामर्थ्यवानशील की पास्टर ऐका ना माझ्या जीवामध्ये आणि माझ्या शरीरामध्ये आणि माझ्या घरामध्ये मा जे संकट आहे जे त्रास आहे ते मोठे आहे पास्टर एका बहिणीने मला फोन केला ते सांगले की पास्टर माझ्या नवऱ्याने मला सोडून दिलंय माझे दोन लेकरं घेऊन तो निघून गेलाय माझे लेकर लहान लहान आहेत पास्टर आणि पास्टर मला ते लेकरांची रोज आठवणी येते पण पास्टर तो मला भेटू देत नाही तो माझ्याकडे त्यांना येऊ देत नाही आणि मी तिकडे गेले तर मला हकलून लावतो आज माझे नवरा नाही माझे लेख माझ्यावरून नाहीये मी मी त्या बहिणीला सांगितलं काळजी न करू बायबलचं वचन सांगत की देव राजाचं हृदय बदलतो तुझ्या जीवावरती संकट आहे तुझा जीव व्याकुळ आहे तुझ्या जीवाची कल्पना करणारा नवरा नाही ना कोणी समजू शकत नाही पण बायबल मध्ये लिहिलंय देव तुला समजतो मागच्यास वाचलं ना ते वचन परत ऐका स्वत संहिता तेतीस वाद्य आहे स्वत संहिता तेतीस वाद्य काय लिहिलं आपण ते वचन वाचलं बघा व्हेरी इम्पॉर्टंट पंधरा वचन तो त्या सर्वांची हृदय घडवतो जो त्यांची सर्व कामे ध्यानात आणतो तोच तो आहे जो आपली हृदय घडवतो सिप्ली कृपाकडून ऐका कुठल्या आई बापांनी आपलं हृदय नाही घडवलं देवाने आपलं हृदय घडवलंय आणि बायबल सांगतं जर त्याने आपलं हृदय घडवलं तर त्या घडवणाऱ्याला कुंभाराला त्या त्या देवाला आपल्या हृदयाची काळजी खूप yes, आहे मग खालचे वचन असं लिहिले वचन साम स्वतः तेतीस वीस आमच्या जीवाने येव्हाची वाट पाहिली आहे आलोली आमच्या जीवाने कोणाची वाट पाहिली यवाची वाट पाहिली आहे येव्हाची वाट पाहिली तोच आमचे साई व आमचे ढाल आहे तोच आमचे साई आणि आमची ढाल आहे आज तुमचे जीव कोणाची वाट पाहत आहे जगाची जगातल्या लोकांची पैशाची नो सिस्टर नो 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 बायबल सांगतं दोन हजार वर्षापूर्वी देवाने जगावर एवढी प्रीती केली जगावर आणि देवाची प्रीती बोलण्यात नाही सामर्थ्यात आणि बाबा त्यांनी आपला एकुलता एक पुत्र पाठवला का जे बंधनात आहे yes. जे रडत आहेत जे आजारी आहेत जे मरत आहे जे अंधारात आहे जे पापात आहे जे शैतनाच्या हातात आहेत त्यांना वर काढायला यस आणि yes. बायबल सांगतं प्रभू येशू आला आणि प्रभू असंख्य कार्य केलं जगातले पुस्तक लिहिले तरी ते मावणार नाही असं बायबल मधच वचन लिहिलंय yes. एवढे कार्य केलं आणि तो आजही काम करत करतो तुझी इच्छा आज देवाने तुझ्यासाठी कार्य करावं yes. तुझी इच्छा आज तुझ्या जीवाला ज्या वेदना आहे त्या देवाने दूर कराव्या yes. तुझी इच्छा आहे की आज जे संकट तुझ्या जीवाच्या तुझ्या घराच्या विरुद्ध उभय ते निघून जावं मग बायबल सांगते ज्यावेळेस प्रभू आला त्याने काय हाक मारली तो म्हणला कष्ट करी आणि भाराकन जणो तुम्ही मजकड मी तुम्हाला विसावा दे प्रभूशी कोणाला बोलवतोय कष्टकरी भाराकन हृदयात तुटलेले ते म्हणतो माजकडया मी तुमचा धर्म नाही बदलत जात नाही बदलत मी तुम्हाला विसावा दे कुठला विसावा रात्री झोपतो तो विसावा नो, नो, नो तुझ्या जीवाला विसाव्याची गरज आहे अमेन तुझ्या जीवाला आणि तो फक्त येशू देऊ शकतो बायबल मधील देवाच वचन सांगत प्रभू शो ख्रिस्तूला आजही हात मारत आहे प्लीज वाचूया आमच्या जीवाने एव्हाची वाट पाहिली आहे आमच्या जीवाने एव्हाची वाट पाहिली तोच आमचे साई आमचे ढाल आहे तो आमची साई आणि आमची ढाल आहे यामुळे आमचे हृदय या त्याच्या ठाई हरसेल कोणाच्या ठाई तुझं हृदय म्हणजे जीव हरसेल देवाच्या ठाई सिस्टर देव करू शकतो प्रेझलॉड आज आम्ही असंख्य साक्ष ऐकत आहोत असंख्य तुम्ही देखील ऑनलाईन ऐकत असताल शुक्रवारी रविवारी देव असंख्य कार्य करतोय एका आईने साक्ष दिली की पास्टर आमच्या घरामध्ये असा त्रास होता की आमच्या घरात पाच लोक राहतात आणि या पाचही लोकांना पास्टर आमचे पोट फुगायचे आठ वर्ष इमॅजिन आठ वर्ष आणि म्हणतात पाचशे आम्ही सगळे डॉक्टर पाहिले सगळं काय केलं पण पाचशे माहीत नाही का व्हायचं आठ वर्ष आमचे पोट फुगायचे आम्ही सुजायचं यस शैतान हे या जगात जो तुझ्या जीवाच्या वर तो उभा आहे ज्याला तुझा जीव सुखी नाही ठेवायचा पण दुःखात ठेवायचा पण आनंदाची बातमी आहे देवाचा पुत्र प्रभुषुखीस आला शैतानाचे कार्य नष्ट करायला yes, तो प्रभुयीशू शैतानाचे कार्य नष्ट करणार तुझ्या जीवनात असेल तर तुझ्या शरीरातले कार्य देखील शैतानाचे नष्ट करेल फ्रैज लॉट प्रभू यशूचं नाव जर तू घ्यायला लागला आणि त्याच्यात विश्वास ठेवायला लागला शैतानचं एक एक कार्य टिकणार नाही फ्रैज लॉडुया हा ललुया लुयाना ते सांगितलं की आठ वर्ष तुम्ही या त्रासात आहात सर्व बाबा लोक केले डॉक्टर केले प्लीज प्रभू येशूचा अनुभव घ्या आणि ते प्रार्थना सभेला आले आणि जे प्रार्थना सभेला आले त्यांच्यासाठी प्रभू प्रार्थना करण्यात आले बायबल सांगतं प्रभू येशूचं नाव तुम्हाला मला दिलंय ज्या नावात शैतान थरथर कापतो ज्या नावात प्रार्थनेचं उत्तर आहे ज्या नावामध्ये आजारांना आरोग्य आहे ज्या नावामध्ये तारण आहे ज्या प्रभू यशूच नाव स्वर्ग आहे ते नाव आपल्याला दिलंय लोहिया आम्ही प्रार्थना केली हे आपल्या घरी गेले देवाने असं कार्य केलं सगळ्यांच्या पोटातले त्रास सूज निघून गेली ते प्रार्थना सभेला आले त्यांनी सांगितलं की आठ वर्ष कोणी करू नाही शकलं ते प्रभू येशूने केलेलं अमेन आज सगळं कुटुंब सोडवलं गेलं का कारण बायबल का सांगतं देवाचं वचन सांगतं आमचा जीव फक्त देवाच्या ठायी हरसेल अमेन आज तुमचा जीव जर कोणाच्या ठाई हर्षत नसेल तर प्लीज प्रभू येशूला आपल्या हृदयात घ्या त्याला सांगा प्रभू या जीवाची पर्वा करणार माझ्या जीवाला आनंदी करणार पैसा भी नाही हे जगातलं कुठली गोष्ट नाही आज मोठमोठे श्रीमंत लोक आम्हाला फोन करतात आजच सकाळी एक श्रीमंत ज्याचा कारखान्यात त्याचा मला फोन आला त्याने झाली पास्टर माझ्या विरुद्ध कोर्टाची केस गेली मी अत्यंत टेन्शन मध्ये पास्टर मी दुःखात आहे मी प्रवास करतोय मी या कोर्टात चाललो त्या पण कोणीतरी तुमच्या चर्चला येणाऱ्यांनी सांगलं अनुभव घ्या मी त्यासाठी प्रार्थना केली ऐका मी देवाचा सेवक आहे ज्यास मी त्यासाठी प्रार्थना केली तो म्हणतो पास्टर माझ्या हृदयाचं ओझ निघून गेलय हा देव आहे यस yes, माणसाला देवाने बनवलं तो, तो देव जिवंत आहे तो स्वर्गण पृथ्वीचा निर्माण करणार त्या सगळ्या जगाच्या पापासाठी तो मेला आणि yes. पुन्हा उठवला गेला आणि बायबल सांगतो तुझ्या तो तुझ्या तुझ्या जीवासाठी सर्व उत्तरासाठी तुझ्या तुझ्यासाठी तयार फक्त मन प्रभेश माझ्या जीवात वेदना आहे प्लीज मला याच्यातून काढ माझ्या पुढे मोठे संकट आहे माझे मुलं माझे पती माझान त्रासात आहे प्रभू माझ्यावर दया कर आणि बायबल सांगत देव दया सो म्हणून दिलंयचं त्रेचाळीस वाद प्लीज बाकून काढूया आयझिया फोर्टी थ्री ऐका तुमच्यासाठी माझ्यासाठी वचन आहे पहिले वचन थँक्यू तर आता हे अकोबा तर आता हे अकोबा ज्याने तुला अस्तित्वात आणले ज्याने तुला अस्तित्वात म्हणजे तुला घडीले आणि इस्रायला ज्याने तुला घडीली तो परमेश्वर म्हणतो भिऊ नको भिऊ नको कारण मी हा खंडने भरून तुला सोडवले आहे म्हणजे मी तुझी किंमत मोजून येशूच्या रक्ताने मी तुला सोडवलेलं आहे आणि मी तुला तुझ्या नावाने बोलावले आहे देवाला तुझं नाव माहित आहे तू माझा आहेस तू माझा आहेस दे तू माझा आहेस व्हॉट अ ग्रेट थिंग आपला बाप स्वर्गातील म्हणतो तू माझा आहे हा पुढं जेव्हा तू जलातून जाशील हा तेव्हा मी तुझ्यापाशी पाशी असेल आणि नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणारच नाहीत जेव्हा तू तु अग्नीतून चालत जाशील तेव्हा तू जळणार नाहीस आणि ज्वाला तुझ्यावर भडकणार नाही कारण मी तुझा देव परमेश्वर इस्रायलचा पवित्र तुझा तारणारा आहे मी तुझी खंडणी म्हणून मिसर आणि तुझ्याबद्दल कुश व सबाई दिली आहेत ओके ना स्टॉप बायबल मध्ये लिहिले देव म्हणतो मी तुझ्या जीवाबद्दल मी तुझ्याबद्दल स्वतःची खंडणी दिली अमे प्रेसॉले लोया आणि तो देव आज तुला म्हणतो माझ्या मुला माझ्या मुली भिवू नको भिवू नको तू आगीतून चालले असशील तू प्रचंड वेदनेतून चालले असशील देवाचं वचन आज तुला सांगतोय यस मी तुझ्या बरोबर उभा राहील अमेन नमे आणि जर देव तुझ्या मध्ये तुझ्या बरोबर उभा आहे ज्याचं नाव प्रभू येशू आहे तू सोडवला जाय नमय कि लोक विश्वास ठेवतात यस आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल प्लीज प्रभू येशूला आपल्या हृदयात घ्या तो तुझ्या जीवाचा देव आहे तो तुझ्यावरती प्रेम करतो आणि एकदा का तो आला सगळी परिस्थिती बदलली जाईल डोळे बंद करा आणि माझ्या मागे प्रार्थना करा पूर्ण हृदयाने येशूला आपल्या हृदयात घ्या आणि माझ्या मागे फक्त म्हणा हे येशू हे प्रभु येशू मी पूर्ण हृदयाने मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो हो तुझ्यावर विश्वास ठेवतो तू जिवंत देवाचा पुत्र आहे तू जिवंत देवाचा पुत्र आहे प्रभेश येशू तू माझ्यासाठी आला तू माझ्यासाठी आला माझ्यासाठी प्राण दिला माझ्यासाठी प्राण दिला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि तिसऱ्या दिवशी तू पुन्हा उठला असा माझा विश्वास आहे असा माझा विश्वास आहे मला क्षमाकर येशू क्षमाकर येशू प्रभुए येशू तूच माझा तोच माझा तारणारा देव म्हणून तारणारा देव म्हणून माझ्या हृदयात माझ्या हृदय स्वीकारत आहे मी तुला स्वीकारत आहे मी कबूल करतो मी कबूल करतो मी जिवंत देवाचे लेकरू आहे आहे प्रभू येशूच्या नावा माझं माझं तुझ्या लेकरांनी विश्वास ठेवलाय आज त्यांचं हृदय त्यांनी तुला दिलंय तू त्यांच्यामध्ये आलाय पवित्र आत्मा आलाय आता मी त्यांना आशीर्वाद देतो प्रभू नावात पवित्र आत्म्याने कृपेने वचनाने देवाच्या प्रतीने व्हा सगळे त्यांच्या शरीरातले त्रास आजार रोग ढोक्या सुद्धा पायपास असलेले सगळे रोग आणि आजार मी यशोचनात नाश करत आहे आणि मी आज्ञा देतो त्यांच्या शरीराला प्रभिशोचनात बरं हो आमेन सगळ्यात जास्त मी प्रार्थना करतो काय त्यांच्या जीवात चाललंय तुला माहित आहे काय त्यांच्या मनात चाललंय तुला माहित आहे yes, Father. तो आमचा निर्माण करणार आहे yes. काय त्यांच्या घराची परिस्थिती तुला माहित आहे yes. फादर तू स्वतः म्हटला मी शांती तुम्हाला देतो Amen. जी जग देत नाही ते मी शांती तुम्हाला देतो yes. तुमचं हृदय दुःखी होऊ देऊ नका प्रभू येशूच्या नाव आज देवाची शांती त्यांच्या हृदयावर राज्य करो आज देवाचा आनंद त्यांचा वाटा बनव आज प्रभू येशूच्या नाव त्यांच्या दुःख आनंदात बदललं जाव yes. आज प्रत्येक कर्जातून त्यांना तू कळू दे त्यांचे आत्मिक डोळे उघड त्यांना कळू दे की बायबलचा देव त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे आजपासून ते तुला हाक मारतील प्रभू येशू आणि तू त्यांना उत्तर देणारा देव आहे आणि फादर आजपासून ते एक Amen, Amen. 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 The Lord. ते नाही जिवंत देव प्रभूशू त्यांच्याबरोबर प्रभू येशूच्या नाव प्रार्थना केली रिझल्ट तुम्ही बघणार आणि आपण परत भेटूया उद्या साडेआठ वाजता लक्षात ठेवा शुक्रवारी साडेआठ वाजता नसतं शुक्रवारी संध्याकाळी सात ते नऊ चर्च असतं त्यावेळेला तुम्ही विनयार ब्रसेट चर्च ह्या फेसबुक फेसबुकवरती लाईव्ह बघू शकता इवन संडेला देखील सकाळी साडे दहा ते दीड वाजेपर्यंत आणि तुमच्यासाठी रोज प्रार्थना चालू आहे देवबाब तुम्हाला आशीर्वाद देऊ अमेन